नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनंत भूषण अनिल रानडे कॅन्सर स्पेशलिस्ट किंवा ऑन्कोलॉजिस्ट ज्याला म्हटला जातो तसा आहे आणि आज मी तुमच्याशी कॅन्सर म्हणजे काय या विषयावर संवाद साधणार आहे आपण बरेच वेळेला ऐकत असतो ह्याला कॅन्सर झाला त्याला कॅन्सर झाला पण कॅन्सर झाला म्हणजे नक्की काय झालं म्हणजे एक गाठ आली म्हणजे कॅन्सर झाला का नाही गाठी या अनेक प्रकारच्या असू शकतात त्यातलं एक कारण त्या गाठींचं कॅन्सर हे असू शकतं पण कॅन्सर म्हणजे मग नक्की काय कॅन्सर ह्याचा या रोगाचा जो मूळ गाभा आहे तो असा आहे की पेशींची अनियंत्रित वाढ होत जाते आपल्या शरीरात सतत पेशी जन्माला येत असतात आणि त्या मृत होत असतात तशा काही पेशी ह्या मरत नाहीत आणि त्यांची वाढ होत राहते अनियंत्रित वाढ होत राहते आणि त्या पेशींचं जे कार्य असतं ते कार्यही तिथे केलं जात नाही आणि याला आपण कॅन्सर म्हणतो किंवा कर्करोग म्हणतो आता खरं तर कॅन्सर या शब्दाचं कर्करोग हे भाषांतर केलेलं असल्यामुळे तो शब्द तितकासा योग्य नाही पण तो प्रचलित आहे त्यामुळे तो आपण वापरावा तर कर्करोग म्हणजे पेशींशी अनियंत्रित वाढ होत राहणे पेशी त्या मृत न पावणे आणि त्या पेशी एका जागून दुसऱ्या जागी जाणे उदाहरणार्थ एखाद्याच्या जर हातावर कॅन्सर आलेला असला किंवा हातावर एक गाठ आलेली असली तर ती गाठ तिथून रक्ताद्वारे इतर अवयवांपर्यंत उदाहरणार्थ फुफ्फुसापर्यंत पोचू शकते यकृतापर्यंत पोचू शकते अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोचू शकते आणि त्याला आपण कर्करोग किंवा कॅन्सर असं म्हणतो कॅन्सरबद्दल फारसं कधी काही बोललंच जात नाही कारण कॅन्सरबद्दल एक अतिशय अनामिक भीती आपल्या आसपास असते पूर्वीच्या काळी त्या भीतीला काहीतरी अर्थ तरी होता कारण कॅन्सर म्हटलं की बहुतेक सगळे पेशंट्स रुग्ण त्यावेळेला दगावायचे पण आताची परिस्थिती बरीच बरी आणि वेगळी आहे आपण जर जागतिक संख्याशास्त्राचा विचार केला कॅन्सरबद्दलच्या कर्करोगाबद्दलच्या हो तर शंभरपैकी जवळपास पन्नास रुग्ण हे पूर्णपणे बरे होतात आणि बरे होणे ह्या शब्दाची व्याख्या जर करायची ठरवली तर कॅन्सरमुळे त्या रुग्णांना मृत्यू येत नाही म्हणजे खरेखुरे ते बरे होतात एक वर्ष मिळालं दोन वर्षं मिळाली पाच वर्ष मिळाली याला आपण बरं होणं म्हणत नाही क्युअर किंवा बरं होणं म्हणजे त्या आजारापासून मृत्यू न येणं तीस टक्के कॅन्सर्स असे असतात ज्याच्यात रुग्णाला बहुत सारी ज्याला म्हणतो काय खूप वर्ष मिळत राहतात मिळतात आणि नंतर कधीतरी कॅन्सरचा त्रास होऊ शकतो पण वीस टक्के पेशंट्स मात्र दुर्दैवानी असे असतात ज्यांचा कॅन्सर सापडल्या सापडल्या लगेच वाढत जातो आणि त्यापायी त्या, त्या पेशंटला रुग्णाला मृत्यू येऊ शकतो त्रास होऊ शकतो पण प्रत्येकालाच कॅन्सर झाला म्हणजे कॅन्सर बरोबर मृत्यू असं जे समीकरण आपल्या डोक्यात आहे कर्करोग बरोबर मृत्यू ते चुकीचं आहे आणि तिथेच या आजाराची जी भीती आहे त्याची सुरुवात होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधीतरी आपण जन्माला आलो आहे म्हणजे आपल्याला मृत्यू येणार अमर काही कोणी नाही पण कॅन्सर झाला की आता मी जातो का काय का असं मनात आल्यामुळे प्रत्येकाला भीती वाटायला लागते कारण लहानपणापासून आपल्या मनात कर्करोग किंवा कॅन्सर बरोबर मृत्यू असं समीकरण अगदी ठसवलं गेलं आणि पक्क बसलं आहे पण हे समीकरण हे आता कालबाह्य आहे आता खूप प्रकारचे कॅन्सर्स हे बरे होतात मगाशी मी जो आकडा सांगितला की पन्नास टक्के कॅन्सर्स हे पूर्णपणे बरे होतात हे त्याच्या चारी स्टेजेसचं धरून असलेलं संख्याशास्त्रीय विश्लेषण आहे म्हणजे काय की पहिल्या एक किंवा दोन स्टेजेस ज्या असतात पहिल्या पायऱ्या ज्या असतात त्या पायऱ्यांमध्ये कॅन्सर हा बरेच वेळेला पूर्णपणे बरा होतो तेवढं प्रमाण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजला नाही किंवा तिसऱ्या आणि चौथ्या पायरीवर तेवढं चांगलं प्रमाण आपल्याकडे नाही आहे पण पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर का आपल्याला निदान करता आलं तर ते रुग्ण छान बरे होतात त्याच्यात काळजीचं काही कारण नसतं आता आपण थोडं आणखीन पुढे जाऊन कॅन्सरमधल्या पायऱ्या काय असतात किंवा कॅन्सरच्या पायऱ्या काय असतात याचा विचार करूया कॅन्सरच्या चा चार, चार पायऱ्या असतात ज्याला इंग्रजीमध्ये स्टेजेस असं म्हटलं जातं आपल्या शरीरामध्ये कॅन्सर किती पसरला आहे शारीरिकदृष्ट्या याचं ते द्योतक आहे म्हणजे काय की अगदी लहानशी गाठ जर एखाद्या ठिकाणी असली बाकी कुठेही त्याचं काही नसलं तर आपण त्याला तो पहिल्या पायरीवरचा नुकताच सुरू झालेला असं म्हणतो दुसऱ्या स्टेजमध्ये तो, तो त्याच जागी थोडासा वाढतो पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला नसतो इतरत्र कुठे गेलेला नसतो तिसरी जी पायरी आहे त्याच्यात तो आणखीन मोठा होतो आणि त्याच्या आसपास तो पसरतो काही ठिकाणी चिकटतो पण त्याचं मूळ ठिकाण सोडून तो दुसऱ्या ठिकाणी जात नाही चौथ्या स्टेजमध्ये किंवा चौथ्या पायरीवर मात्र तो एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी गेलेला असतो आणि बहुतेक वेळेला हा त्याचा जो स्प्रेड असतो किंवा हे जी पसरण्याची प्रक्रिया असते ती रक्ताद्वारे झालेली असते आता याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे जेव्हा रिपोर्ट आपण कॅन्सरचा आलेला बघतो त्याच्यात ग्रेड नावाचा एक शब्द असतो आता ग्रेड म्हणजे नक्की काय आणि मग स्टेज आणि ग्रेड याच्यात फरक काय तर ग्रेड जी असते ती कॅन्सरच्या वाढीचा वेग दर्शवते म्हणजे एका पेशीच्या दोन व्हायला लागणारा वेळ त्याच्यात गृहित धरलेला असतो काही कॅन्सर्स आपण असं म्हणतो की अगदी हळूहळू वाढणारे आहेत त्यांना आपण ग्रेड वन किंवा पहिल्या ग्रेडचे कॅन्सर्स असं म्हणतो काही अतिशय भराभर वाढत असतात किंवा फास्ट ग्रोईंग असतात त्यांना आपण म्हणतो की हे तिसऱ्या ग्रेडमधले आहेत आणि दोन्हींच्या मधला जो असतो त्याला दुसऱ्या ग्रेडचे कॅन्सर्स जे मध्यम वेगाने वाढत असतात त्यांना आपण दुसऱ्या ग्रेडचे म्हणतो म्हणजे थोडक्यात काय की कॅन्सर किती पसरला आहे याच्याबद्दल आपण पायरी किंवा स्टेजमध्ये बोलतो आणि कॅन्सरच्या वाढीचा जो वेग असतो तो आपण ग्रेडनी सांगतो इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कॅन्सरचा जो डायग्नोसिस किंवा निदान असतं कॅन्सरचं हे कॅन्सरचं निदान हे कायम मायक्रोस्कोप खाली सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघून केलं जातं कधीही ते निदान हे रेडिओलॉजिकल म्हणजे एक्सरेवर सी टी स्कॅनवर एम आर आयमध्ये असं केलं जात नाही तिथे जर का एखादी गाठ दिसली किंवा काही संशयास्पद असलं तर तो कॅन्सर असू शकेल असं गृहीत धरून आपण त्याच्या पुढे जाऊन त्यातला तुकडा काढून किंवा त्यातला थोडासा अंश काढून घेऊन तो काचेच्या पट्टीवर सूक्ष्मदर्शकाखाली तपासतो त्याच्यात जर त्या पेशींमध्ये असे बदल घडलेले असले की जे कॅन्सरचे द्योतक असतात तर आपण त्या पेशींना कॅन्सरस पेशी किंवा कर्करोगाच्या हो पेशी म्हणतो आणि तिथे कर्करोगाचं हो निदान होतं म्हणजे थोडक्यात काय कॅन्सरचं निदान हे शारीरिक तपासणी बाह्य तपासणी किंवा एंडोस्कोपीज करून काढलेले तुकडे किंवा रेडिओलॉजिकली जे काय दिसतंय त्याच्यावर होत नाही तर ते जे तुकडे असतात किंवा ज्या एफ एन एसी बायोप्सी ह्या दोन्ही शब्दांबद्दल मी बोलतो पण यांचं जेव्हा आपण निरीक्षण करतो सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोपखाली तेव्हा त्याचं निदान होतं आता बायोप्सी आणि एफ एन ए सी असे दोन शब्दसुद्धा खूप वेळेला येतात आपल्याला जेव्हा निदान करायचं असतं कॅन्सरचं तेव्हा आपण एक छोटी सुई घेऊन काही वेळेला त्या कॅन्सरपर्यंत जातो त्याचा थोडा अंश त्यातल्या थोड्या पेशी ह्या सिरिंजनी शोषून घेतो आणि त्या आपण काचेच्या पट्टीवर तपासतो आणि त्याला आपण म्हणतो एफ एन ए सी म्हणजे फाईन नीड ॲस्पिरेशन सायटॉलॉजी याच्यात कॅन्सरचं निदान होऊ शकतं पण कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे त्याचे उपप्रकार कोणते हे कळत नाही मग ते कसे कळतात तर ज्याला तुकडा काढणे किंवा बायोप्सी घेणे असं आपण म्हणतो त्याच्यामुळे आपल्याला हे कळू शकतं आता बायोप्सीला काही मर्यादा आहेत आपण बायोप्सीमध्ये काय करतो की आपण कॅन्सरपर्यंत जातो आणि कॅन्सरचा तिथला एक छोटासा तुकडा घेतो ज्या तुकड्याच्या पुढे आपण अनेक तुक स्लाइड्स तयार करून त्या आपण सूक्ष्मदर्शकाखाली बघतो ही झाली बायोप्सीची पद्धत जी सोप्या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगतोय कारण त्याच्यात बाकी बरेच प्रकार आहेत एक्सिजन बायोप्सी म्हणजे काय की संपूर्ण गाठच काढून टाकणे म्हणजे एक्सिजन बायोप्सी साधी बायोप्सी म्हणजे एक तुकडा काढणे इत्यादी 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 पण बायोप्सी केल्यानंतर सुद्धा जर सूक्ष्मदर्शकाखाली आपण ते बघणार नसलो तर तेवढ्यावर निदान होत नाही सूक्ष्मदर्शकाखालीच ते निदान होतं हे दोन शब्द झाले की हल्ली बरेच वेळेला आय एच सी म्हणजे इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री नावाची एक तपासणी किंवा नावाच्या तपासण्या त्याच्यावर केल्या जातात ज्याच्यात त्या कॅन्सरच्या उपप्रकारापर्यंत आपण पोचू शकतो थोडक्यात काय कॅन्सरचा डायग्नोसिस हा कॅन्सर आहे किंवा हा कर्करोग आहे असं जर आपल्याला म्हणायचं असलं तर आपल्याला तो पुरावा हा काचेच्या पट्टीवर बघायला लागतो पण त्याच्या आधीसुद्धा रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे साधा क्ष किरण असेल एक्सरेज असतील सोनोग्राफी असू शकते सी टी स्कॅन्स असू शकतात एम आर आय असू शकतो ह्या सगळ्याद्वारे आपल्याला अंदाज येऊ शकतो की अरे शरीरात ह्या ज्या गाठी आहेत किंवा ही जी गाठ आहे ही कदाचित कॅन्सरची असेल हा आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या ह्या दोन प्रोसिजर्स करून एफ एन एसी किंवा बायोप्सी आपण पुढे जाऊन त्याचं निदान जे आहे ते पक्कं करतो बरेच वेळेला आपण असं ऐकतो की तो न बहुतेक कॅन्सरच होता आणि तो अमक्या अमक्या औषधांनी बरा झाला दुर्दैवानी असं प्रत्यक्षात घडत नाही आणि कॅन्सर सिद्ध झालेला असला तरच तो बरा झालेला असता तर त्याला आपण कॅन्सर बरा झाला असं म्हणतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे कारण समाजात बरेच वेळेला असं घडतं की त्याला बहुतेक कॅन्सर होता त्यांनी कुठलं तरी एक औषध घेतलं कुठलंही असू शकतं ते कोणीही सांगितलेलं असू शकतं आणि त्यांनी तो कायमचा बरा झाला अजूनही पेशंट छान आहे असं घडू शकतं पण तो कॅन्सर होता की नाही हे नक्की आपण त्याच्यात पाहिलेलं नसतं त्यामुळे या विधानाला फारसा अर्थ नसतो कॅन्सरबद्दल बोलताना आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॅन्सर होतो कसा हो तर कॅन्सर जो सुरुवात कॅन्सरची होते ती जनुकांमध्ये झालेल्या बदलांमुळे होते आता जनुकं म्हणजे काय आता हे सगळे जे शब्द आहेत ना याला मेडिकल जार्गन म्हणतात जीन्स जीन्स म्हणजे काय जनुकं म्हणजे काय तर आपली जी पेशी असते एक सेल असते त्या सेलच्या आत जो गाभा असतो ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो त्या न्यूक्लियसच्या आत आपला डी एन ए असतो त्याच्या ज्या जीन्स असतात त्याच्यावर असलेले जे तुकडे असतात त्या जीन्समध्ये काही बदल घडतात आणि ह्या जीन्सचा एकूण संख्या त्याची किती असते तर ती काही कोटीत असते आणि प्रत्येकाचा हा जिनोम म्हणजे संपूर्ण ज्या जीन्स एकत्र करून त्याचा जो गट म्हणूया किंवा समूह तयार होतो त्याला जिनोम म्हणतो तो प्रत्येक व्यक्तीचा अगदी जुळ्या भावंडांचा सुद्धा एकमेकांपेक्षा वेगळा असतो आणि त्यामुळे त्याच्यात घडलेले जे बदल असतात ज्यामुळे भविष्यात कॅन्सर होतो ते सुद्धा युनिक किंवा स्पेशल असतात माझा झालेला कॅन्सर हा दुसऱ्याच्या कॅन्सरसारखा कधीच असू शकत नाही किंवा कुणालाही झालेला कॅन्सर हा दुसऱ्याच्या कॅन्सरसारखा असत नाही आणि त्यामुळे त्याचं निदान पुढे जाऊन जेव्हा आपण जनुकांमध्ये झालेले बदल करून बघतो तेव्हा त्याच्यात आपल्याला उपचारासाठी आणखी नवीन नवीन दिशा या मिळत जातात आणि याच कारणांमुळे कॅन्सरमध्ये आता खूप प्रगती होती कॅन्सरमध्ये प्रगती होत नाही आहे प्रगती होती आहे ती कॅन्सरच्या उपचारांमध्ये होती आणि उपचारांमध्ये जी प्रगती होती आहे त्यामुळे आपल्याला कॅन्सर आवाक्यात आणणं हळूहळू शक्य होत चाललं आहे मी असं विधान आत्ता कुठल्याही प्रकारे करत नाही की आज मी तिला कॅन्सर पूर्णपणे बरा होतो हे झालं प्रचारकी थाटाचं विधान पण मी एक नक्की सांगू शकतो की नजीकच्या भविष्यकाळात कॅन्सर हा रोग असाध्य राहणार नाही बहुतांश सगळ्याच कॅन्सर्सवर वेगवेगळ्या प्रकारचे का होईना उपाय असतील आणि तज्ज्ञ व्यक्तींकडनं जर ते उपाय व्यवस्थित केले गेले तर रुग्ण हे पूर्णपणे बरे होऊ शकतील आता एकदा कॅन्सरचे सगळे रुग्ण बरे होणार असं जर का आपण विचार करायला लागलो तर मग कॅन्सरची भीती कशाला बाळगायची अगदी बरोबर आहे काळजी करायची गरज नाही पण काळजी घेण्याची मात्र गरज असते कारण जर का आपल्याला कॅन्सरचं निदान लवकर करता आलं तर तो बरा होण्याची जी शक्यता असते ती शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढत जाते एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी स्तनांच्या कर्करोगाचं घेऊन सांगतो आपण मगाशी स्टेजेसचा जो विचार केला त्या स्टेजेसपैकी जी पहिली स्टेज असते त्याच्यात जवळपास पंच्याऐंशी टक्के रुग्ण ब्रेस्ट कॅन्सरचे स्तनांच्या कर्करोगाचे हे पूर्णपणे बरे होतात असं संख्याशास्त्र सांगतं तोच जर थोडा मोठा होऊन दुसऱ्या स्टेजमध्ये सापडला तर ते प्रमाण पंच्याऐंशीहून सत्तर टक्क्यांच्या आसपास येतं तो आणखीन थोडा मोठा झाला आणि इतरत्र म्हणण्यापेक्षा स्तनात आसपास स्तनांच्या इतरत्र पसरला चिकटला स्नायूंना असं जर झालेलं असलं तर ते प्रमाण साठ टक्क्यापर्यंत पर्यंत येतं आणि चौथ्या स्टेजमध्ये मात्र ते प्रमाण खटकन खाली येऊन खूपच कमी होतं त्यामुळे स्तनांचा कर्करोग सुद्धा जर पहिल्या स्टेजमध्ये सापडला तर तो किंवा ती रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे कॅन्सरवर जर मात करायची असेल तर जसं आपल्याला नवीन नवीन उपचार पद्धती उपलब्ध व्हायला पाहिजेत तसंच तितकंच महत्त्वाचं काय लौकर की कॅन्सरचं निदान हेही लवकरात लवकर पहिल्या किंवा दुसऱ्या पायरीवर करता यावं हो। दुर्दैवाने आपल्या देशात आजही तीस टक्क्यांच्या आसपास रुग्ण हे चौथ्या स्टेजमध्ये शेवटच्या पायरीवर त्यांचं निदान होतं किंवा डिटेक्ट केले जातात आणि त्यामुळे आपल्याला जास्त झगडायला लागतं आणि बरं होण्याचं प्रमाण हे कमी कमी होऊन जातं त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जो कॅन्सर आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर असेल त्या कॅन्सरबद्दल आपण स्क्रीनिंग करावं आता स्क्रीनिंग म्हणजे काय की समजा एखाद्या देशात कॅन्सरचा प्रादुर्भाव आता प्रादुर्भाव हा शब्द थोडासा इथे चुकीचा आहे पण मराठीत तोच सगळ्यात जवळचा शब्द आहे म्हणून वापरतोय की कॅन्सर ज्याचा प्रादुर्भाव जास्त असेल एखाद्या देशात त्या देशात तो आहे का हे कॅन्सर न झालेल्या सामान्य लोकांमध्ये सुद्धा शोधलं जातं आणि त्याचा परिणाम काय होतो की ज्यांचा कॅन्सर अजून जाणवत नाही आहे त्या व्यक्तीला स्वतःला समजत नाही आहे अशा व्यक्तीमध्ये तो आपल्याला सापडू शकतो अर्थातच तो लवकरच्या स्टेजेसमध्ये सापडतो आता ब्रेस्ट कॅन्सरचंच उदाहरण दिलं म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की ब्रेस्ट कॅन्सर झालाय की नाही हे ती स्त्री किंवा ती व्यक्ती मी परत स्त्री आणि व्यक्ती तो हो, का म्हणतोय तर हो ब्रेस्ट कॅन्सर स्तनांचा कर्करोग हा पुरुषांमध्ये सुद्धा आढळू शकतो प्रमाण अत्यल्प आहे कमी आहे पण होतच नाही असं नाही तर ब्रेस्ट कॅन्सरसुद्धा जर का स्त्रियांनी स्वतःची तपासणी स्वत केली तर सहजगत्या तो सापडू शकतो आणि तो जर सापडला तर तो कायम तपासणी करत राहिलं तर त्याचा उपयोग खूप होतो लवकर लवकर जर ते सापडायला लागले तर बरं होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यासाठी ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन म्हणतात ती केली जाते जी त्या स्त्रीनी स्वतःच्या घरात आंघोळीच्या वेळेस करायची असते ती कशी करायची काय करायची हा एक वेगळा विषय त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू पण आता मी एवढं सांगतो की ह्या ज्या सेल्फ एक्झॅमिनेशन्स असतात त्या खूप खूप उपयोगी असतात एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो हो की आपल्याकडे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे पण पुरुषांमध्ये कुठल्या कॅन्सरचं आहे तर ते तंबाखूजन्य आणि ज्याला हेड अँड नेक कॅन्सर्स म्हणतात म्हणजे आपला चेहरा आणि मान याचे कॅन्सर्स ह्याचं प्रमाण खूप आहे आणि हे बऱ्याच अंशी तंबाखूशी निगडित पण आहे पण हे सुद्धा जर लवकर सापडले तर बरं होण्याचं प्रमाण वाढतं आणि याच्यावर सुद्धा अतिशय सोपी एक शोधायची पद्धत आहे जी कुणीच आपण अंगीकारत नाही किंवा कुणीच आपल्याला स्वतःला समजून घेत नाही ती म्हणजे स्वतःच्या तोंडाची मुखाची आतून केलेली स्वतःच केलेली आरशा पुढे उभं राहून केलेली तपासणी या तोंडाचे जे कर्करोग हो असतात ते बरेच वेळेला पांढऱ्या चट्ट्यामध्ये त्यांची सुरुवात होते किंवा लालसर पांढऱ्या चट्ट्यांमध्ये सुरुवात होते आणि तिथून ते वाढायला लागतात किंवा एखादा अतिशय अणकुचीदार असा दात असतो तो गालफडावर किंवा पुढच्या बाजूला ओठांच्या खालच्या बाजूला असा टोचत राहतो आणि तसा तो टोचत राहिला की हळूहळूहळू ती तिथे जखम होत जाते आणि त्या जखमेचं रूपांतर हे पुढे कॅन्सरमध्ये होऊ शकतं पांढऱ्या पट्ट्यांचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थित आरशासमोर वेडीवाकडी तोंड करून खालचा ओठ खाली ओढून वरचा ओठ वर ओढून या बाजूला त्या बाजूला अशी जर तपासणी केली तर बरेच वेळेला चटकन सापडू शकते आणि या तपासण्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही पण ह्या तपासण्या आपल्याला करायच्या आहेत हो हो हे आपल्या डोक्यात असायला लागतं आपण काय करतो आपण कर्करोग किंवा कॅन्सर म्हटलं की नुसतेच घाबरून जातो पण घाबरून उपयोग नाही आहे त्याच्याबद्दल सजग असायला हवं आहे की अरे हे नाही ना आणि त्याच्यासाठी ज्या ह्या गोष्टी सोप्या सोप्या आहेत ज्या याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्येही येतील त्या आपण करायला हव्यात नमस्कार